घर गिरते बांधती का नहीं मंदिर लोकाचे दिखिरे लोकाचे दिखिरे राहुल राहुल ते सब काय दिखिरे सब 15 वर्ष झाले ना गोड ड्यूटीला दोघे जण आहेत ना दोघे जण असले मग काय झालं आता मदत ना 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 सगळे ना भात दिले मागून येऊन नोकर लागून एकलाच आहे तुम्ही दोन आहे अरे आमच्या मागे दुसऱ्या बी जिम्मेदारी असते ना काय काय जिम्मेदारी आहेत मग म्हणत काय मिळणार का नोकर काय जिम्मेदारी आहेत का काय आता काय एकटीने बाळांना होणार एक काय दाजी रोड आहे ना मला म्हणायला असतं असं घर बांधायचे आता 15 वर्ष एवढं सपोर्ट नाही बोलायले माझा भाऊ कोण काय म्हणते काय म्हणते काय काय ते म्हणाय सगळ्याचे घर झाले तर तिथे तुला बांधायचे का नाही 15 वर्ष झालं नोकरी करायची माऊली इकडे माऊली त्याला काय बोलतात तुम्ही सांगा ना अगोदर हा काय सांगायचं ते खोटं काय बोललं काय बोललं हा अरे बोलला काय तिथे सांगितलं आधी विचारा त्याला काय बोललं काय नाही बोललं त्यासाठी जावं म्हणलं होतं मी त्याला घेतलं बघत म्हणून द्या माऊली हा इकडे बघ घर बांधा तू फ्रीज मोडून टाकशील अगोदर पुन्हा फ्रीज आणायचं 6 महिने मला घर पाहिजे म्हणजे पाहिजे ती पोरग मला बोलायला कुठले ते लहान असून इथं बोलायले अरे का घर घर म्हणजे काय भाजीपाला काय गेला बाजारामध्ये नाव घेऊन आणि दिला घर तुला अजून काय किती वर्ष करणार कधी बांधणार मी तुलाही म्हणू शकतो ना हे काय पगार तुम्ही घेता का मी घेते मी एकटा खर्च करतो काय याच चालेल तू बाबा तू बोल नको आमच्या दोघांच्या मध्ये तू बोलायचं नाही आता मी सागर बाई कसं तू बोलायचं नाही मध्ये घरी कुठं मध्ये स्त्री असते मध्ये स्त्री कुठं बी नसते तू तार लावून दिलीस मी तर काय म्हणलंच नव्हतं घर म्हणजे काय असं मोठा मोठी गोष्ट आहे ती काय असा महाबुली मुद्दा नाही लगेच समजा घर हे या मुद्द्याला उठाव घ्यायचे एकदा सोनारी गोष्ट असते थोडं संयम मला विचार करून गोष्टी केल्या पाहिजे अहो किती समय संयम तुमचा 30 वर्ष झाले ना 15 30 झाले की पांढरे केस झाले डाय लावलं काळे करायला शांतता ठेवा इकडे बघा तुम्ही जर घर बांधत नसतात तर मी चालले म्हणायला नाही तिकडे नाही तिकडे नाही 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 तू फिर करणार नाही तिकडे नाही पेमेंट दिली ते पेमेंट रोज बांधतो नाही 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 पेमेंट पेमेंट काय नाही त्यांनी सांगितले ना ते काय म्हणला दाजीच्या वस्त काय घर बांधणं होत नाही असं बोलला ते हो मौली असं बोलले तुम्ही असं बोलल्या तर काय बोलल्या तुम्ही म्हणून 15 वर्ष झालं तेवढी मी तर 6 महिने घर बांधलं बघा म्हणजे इतका असं माघारी बोलते असं काय काय त्याला विचार ना तुझं घर कुठे म्हणून काय ते म्हणायला नको मी त्याच्या ठेवून राहते ना कोणता म्हणजे काय मेट्रोपॉलिटन सिटी का मग गावाच ते तुम्हाला त्या मला ड्युटी नाही ना मला ड्युटी असं मी घेतलं असतं तेवढं अजून नाही तेवढी
घेईन ना मग लवकर घेईन, 2 वर्षात बांधेन. तुमचं 15 वर्ष झालं तेच माझी, माझं लग्न लावली 2 वर्ष, मी अजून 2 वर्षात बांधेल, 4 वर्ष. तुम्हाला काय गरज पाहिजे ना? नाही झोपडी एखादी चांगलं मस्त आरसीसी एसी बसवायचं का? एसी बी हप्ते वाढी घ्यावं लागेल. काय वाईट काय त्याच्यामध्ये? वाईट काय त्याच्यामध्ये? मी रडले नाही, मला रडता येत नाही, मी रडत नाही, काही करत नाही. अशा माणसाने माझं रडून काय उपयोगच नाही. तुम्ही घर बांधा नका बांधू, तुम्ही जर घर बांधत नसला तर मी सरळ सरळ माहेराला जाणार. माहेराला घर बांध ना तू, टेन्शन कशाला घे. मग घर मी बांधायचे नंतर माझ्या घरात येऊन राहतील नाही. ठीक आहे ठीक आहे, आपण काय करू आता? माऊलीनं मुद्दा चांगला उपस्थित केलाय. ठीक आहे, आता आता प्रायमरी मुद्दा आपण हेच ठेवायचा घराचा, बाकी सगळे मुद्दे बाजूला. ठीक आहे, बाकीचे तुम्ही घर बांध, मी एखादा वॉर्ड आणून देऊ का? कारण तुम्ही मला उद्या 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 करून मला आता 15 वर्ष झाली, लग्नाला किती वर्ष झाली, नारळ फोडायचे किती दिवस सांगते सांगा, नारळ खपलं तुम्ही म्हणता तेव्हा सांगा कधी. चला काही काळ वेळ मुहूर्त काही असते की नाही कधी पण आपण तुमचा मुहूर्त कधीच येई ना. किती दिवस झाले त्या 4 आठवड्यापासून निघालो, तेव्हापासून आपण गेलो की घर घेऊ, गेलो की घर घेऊ. तुमची ड्युटी आणि तुम्हाला वेळ त्याच्यातून भेटा कामा नये आणि तुम्ही काही घर घेत नाही. तुम्हाला कुठं पाहिजे घर? इथं पाहिजे की इथंच घ्या, कुठं बी घ्या, शेरूला घ्या, परमेंटला घ्या, कुठं बी घ्या. नाही नाही कुठे नाही, एक एक नक्की सांग म्हणजे त्यांशी मध्ये मला ठरवावं लागलं नेमकी काय अहो. तुम्ही कधी ठरवता, कधी घेता, कुठे घ्यायचं, इथे घ्यायचं की परवा? इथं भेटत नसते, इथे काकाचं घर आहे, भाडले काकाचं घर आहे, इथं उद्या राहून देते ना म्हणते किराया, तुम्ही आमचं घर घेता काय? सेलू शहरामध्ये म्हणतोय, इथं पाहिजे की परवानगीला पाहिजे? आता सध्या इथं राहतो, तिथंच घेऊन दे. तुमचं परमेंटला म्हणलं अजून 5 वर्ष. आता जर मी म्हणता परमेंटला घ्यायचं, तुम्ही म्हणता अस्मिता इथं आपली 5 वर्ष नोकरी आहे, तू इथंच थांब, याच्यानंतर आपण परमेंटला 5 वर्षाच्या नंतर घर बांधू. समजा आता आज आपण इथं घर घेतलोय, उद्या घर घेतलो समजा, मग आता इतर जी नोकरी संपल्याच्या नंतर मग त्या घराचं काय करायचं? गांधीजी बापूने इच्छा सोडून गेले लागते ना, किती दिवस ते धरायचे ते गांधीजी बापूचा काळ गेला ना दोरीवर. विकण ना, विकून जाऊन आपण परमेंटला घेऊ शकतो ना दुसरं घर. असं करायचं का? नाही, चरक्यावर झालं ते अजून दोरात चरक्यावर वाढायचा, दुनिया बदलली ना. तुम्ही शांत बसा, आता तुम्ही इंटरेस्ट घ्या ना तुम्ही. तुम्ही ते मला सपोर्ट आहे आज, तुम्हाला काय वाटायला? किती केला तर ती माझा भाऊ आहे, त्याला चांगलंच वाटेल ना बहिणीचं चांगलं व्हावं म्हणून. मी इंटरेस्ट घ्यायलो की नाही इंडिकेटर तुम्हाला कुठे दिसणार का माझ्या कपाळावर? तुम्ही एवढं रिलॅक्स बसले, निवांत शांत, शांतपणेच काम होत असतात कोणतेही चांगले, कळलं का? दोन आहेत तुमच्याकडे ऑप्शन. पहिला काय? तुम्ही या दोन पैकी बोट पकडा. चला मला राहायचं नाही, मी त्याला माहिती, मी हे पकडेल तर घर बांधून घर घेऊन देणार आणि हे पाठवलं तर मी मायला जाणार. ऑप्शन आहे का? मी ऑप्शन आहे का म्हणजे तुम्हाला नीट कळलं नव्हतं ना म्हणजे हे बोट पकडा म्हणून? परत परत नसते, काय नसते, एकदा तुम्हाला कळलं नव्हतं ना म्हणजे हे बोट पकडा म्हणून? अरे मी तेच बघा, हे मोठं बोट म्हणजे मोठा निर्णय, हे छोटं बोट म्हणजे छोटा निर्णय होता. असे असते का? असं असते म्हणजे बोट डबल होती, चुकीचं ऑप्शन होईल आपलंच. निर्णय बिर्णय काय बदलत नाही, आपण बसवली करणं अवघड जाईल का? तुला माहित नाही का टाइम पडला की ते गायब होते मोबाईल स्विच ऑफ? तुला माहित आहे बोल फक्त झाला अशी उपमाच्या गोर राहायचे त्याच्या नादी लागू नको तू. त्याच्या नादी लागायला ना काय नाही, मी काय इडी गिडी का त्याच्या नादी लागायला? जी काय करणार ते मी करणार आहे, माझ्यासोबत व्यवस्थित बोल. लहान लहान म्हणू नको मला, लग्न झाले 2 वर्ष. काय लग्न झालं म्हणजे काय माणूस मोठा होत नसते? मग लहान मला
आपल्या पेक्षा वरच्या लोकांकडे बघायचं नाही की त्यांनी दोन घर बांधले, चार प्लॉट घेतले, कुठली तरी कार घेतली काय, आपण त्या लोकांकडे नाही बघायचं. आपण बघायचं की आपण आपल्या ठिकाणी आहेत त्या परिस्थितीमध्ये खूप चांगले जाणून देत. आपल्यापेक्षा बरेच लोक असे की ज्यांना एका वेळेच्या जेवणाची सुद्धा सोय नाही, सकाळी जेवले तर संध्याकाळी जेवतील की नाही ह्याची गॅरंटी नाही. मग त्या मनानंतर भगवंतानं ईश्वरानं खूप काही आपल्याला दिलेलं आहे. आपण समाधानी राहिलं पाहिजे. आणि हळूहळू सगळ्या गोष्टी योग्य वेळी होत असतात. नशिबापेक्षा जास्त आणि वेळेपेक्षा अगोदर माणसाला काही भेटत नसते, माहिती आहे. प्रत्येक गोष्टीचा एक वेळ ठरलेला असते आणि त्या ठराविक वेळेमध्ये सगळ्या गोष्टी मिळतात. तुम्हाला घरच बांधा म्हणलं, ताजमहाल बांधू नका म्हणलं मी माझ्यासाठी. मला वाटते काय मी मेरेच्या नंतर बांधत काय की आता वाळून तर गेले तुमच्या घराचा ताण घेऊन घेऊन. अरे लग्न पावं करून आणि घर पावं बांधून उगच म्हणतात का गोष्टी काय एवढ्या सहज सोप्या असतात काय की उठला आला चला टोपलं खोर घेऊन निघाले आणि खंदून बांधलं घर लगे अशा एवढ्या एवढ्या सहज शक्य सगळ्या सोप्या गोष्टी असतात का की अचानक आता मला घर पाहिजे म्हटलं की लगेच घर बांधून दिलं अशा गोष्टी असतात का कुठल्याही गोष्टी. अरे हो बाबा आता तुम्ही दोघ जण माझ्यासमोर असं उभं टाकली की आता चला आणि लगेच एवढी गोष्टी होत असतात का सगळ्या. तेच सांगत होत की तू त्याच्या गोष्टीकडे लक्ष हो का मग तुला काय राहायचं दोन मिनिट भांड्या दळी दोन सेकंद काय. अरे तू बोल ना आपल्याला काय करायचंय लेकरायला घर पाहिजे स्वतःच तू आमच्या दोघांमध्ये भांडण लावायचे नाही. तू तर तुझा अभ्यास कर नाटक लावू नको. मी मान्य करून अभ्यास अरे तू घरात म्हणलं तर अभ्यास मला दुसऱ्यात लावायला असते. मी तू किती सुखी संसारात आमच्या भांडण लावायला कोणती गोष्ट आवश्यक आहे सध्या तू लिखित बरोबर आहे ही गोष्ट आवश्यक आहे तुझ्यासाठी गोष्ट आवश्यक आहे. मला सांगा घर पाहिजे दाजीने घर बांधाय पाहिजे कुठेतरी मला सांगायला आहे म्हणून किती वर्ष झालं किरायनाच राहिले काय काहीतरी बाबा काय करणार आम्हाला बांधायच नाही तुम्ही उग बाकी दुसऱ्या गोष्टीमध्ये लक्ष देत जाऊ नका. आपण बघू एखादी चांगली प्रॉपर्टी बघून मस्त पद्धतशीर टेन्शन नका ठीक आहे. चल होऊन जाईल का काळजी नका करू. मला किचनचा वाटा साफ करायचा राहिला करू लागतात का. मी काय मदत करू तिच्यामध्ये. आता मी तर बसलो होतो ऑटोमॅटिक खालचा साफ होऊन गेलो त्याला. चला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा सबस्क्राईब करा आणि घर बांधा बाबा तुम्ही बांधा आमचं राहिलं बांधायचं आम्ही बांधू लवकरच बांधू. आणि असं कोणाच्या सांगण्यावरून नवरा बायकोत भांडणं करत जाऊ नका. बोलणारे भरपूर असते तर सांगितल्याप्रमाणे पण एका कानाने ऐकायचं एका कानाने सोडून द्यायचं. नवरा बायको मध्ये भांडणं कधीच करायचे नाही. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय.